दोघं मॅचिंग मॅचिंग झाले. मॅचिंग झाले आज. त्याला अजून पाहिजे म्हणून ते उठून आला बाहेर. सकाळी पण आणि संध्याकाळी पण तसंच. आता हे बघा इथे एक नंबर लावून कोण उभारले बघा. तेरे लई दूरी आपण खेळण्यासाठी. हाय गाईज, मी अतुल मंगळ, स्वागत आहे तुमचं शकुंतला मंगळ यूट्यूब चॅनलवर. तर गाईज, आत्ता सगळं चहा पाणी वगैरे झालं सगळ्यांचं आणि आवरली सगळीजण. मम्मीनं पप्पांचा डबा वगैरे देऊन त्यांना जेवण वगैरे देऊन पाठवलं. आत्ताच पाजस्टच गेले आणि आता मम्मीचं काय चाललंय तुम्हाला दाखवतो. त्यांना पाठवून लगेच कामाला लागलं दुसऱ्या. चला दाखव. हे बघा, इकडं भाजी निवडायचं चालू आहे मम्मीचं. सकाळ सकाळी निवडून ठेवायला लागलं कारण की परत दुपारचं झालं की मग हां दुसरे आणि कामं असतात आणि ही फ्रेश. मम्मीने काय ठसका उठवलाय बघून या गाईज. चला गाईज, हिचं चालू आहे बघा काय मिरच्या भाताचे खळण्यासाठी. सगळ्यांना बाहेर पळवायचं काम चालू आहे बघा. काय करायचं हा हे बघा, सिया पण खोका लागल्या आणि आता धुरी यायला लागल्या जरा ठसका चालू आहे. मी म्हटलं काय ठसका करायला लागल्या बघून या. तर मम्मीच चालू आहे खळण्याची तयारी. हो मम्मीनं कोथिंबीर फ्लॉवर वगैरे निवडला आणि आता दीदी चालू आहे भाजी निवडायचं. मी तेरे लई दुनिया न छड्या, तेरे लई दूरी अपने करे, वे मैं तेनु किन्ना चाहने या, वे गल मेरी सोच दो परे. असं आहे. तर दीदी काय केली गाईज माहिती आहे का, पंजाबी मध्ये मध्ये मधूनच हिंदी गाणं चालू केली. सो गाईज बघा, आत्ता माझं जेवण झालं आणि मम्मीचं पण खरडा वगैरे काम करून झालं आणि आत्ता आल्या बघा जेवायला. सगळ्यांना पहिला देणार, सगळी जेवली की मग हिचं काम आवरलं की मग ही जेवते सगळ्यात शेवट. जेवण सगळं काढून व्यवस्थित झाकून ठेवणे आणि मग माझं ताट करून घेऊन येते. सकाळी पण आणि संध्याकाळी पण तसंच. माझं रोजची देऊ गाईज. आत्ता दुपारच्या वाजलेले आहेत 3 आणि आत्ता मम्मीनं बघा काय बनवले शरबत. आणि तुम्ही बघितलात मम्मीनं कसं बनवलंय आणि मम्मीची शरबत बनवायची पद्धत कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मला आता हे बघा इथे एक नंबर लावून कोण उभारले बघा. सिया. हा सिया शरबत वाजलंय. ये बघा सियासाठी छोटा क्लास आमचा. हा सियाला खूप आवडते ह्या छोट्या क्लासमध्ये प्यायला म्हणून तिला असं छोट्या क्लासमध्ये दिलंय. छान झालंय. सियानं एक ग्लास संपवलेला आहे गाईज. तिला तिला ह्या काचेच्या ग्लासमध्ये खूप आवडते गाईज लस्सी दूध शरबत प्यायला. कसं झालंय मस्त. आणि लस्सी दूध शरबत ह्या ग्लासमध्ये पित्या ठेवलेत आणि हा मोठ्यांचा ग्लास आहे. हे बघा हे मोठ्यांचा ग्लास आणि हा तिचा ग्लास आहे ना सिया. चला गाईज आम्ही शरबत एन्जॉय करतो, तुम्ही पण या शरबत प्यायला. सो गाईज बघा इथे एक मेंबर वाट बघत बसला शरबतची. आता त्याला देतो आणि मी पण घेतो. गाईज आता मी पण शरबत पितो, या तुम्ही पण एन्जॉय करायला. कसं झालंय सांगतो. मस्त झालंय ना आजी. ऍक्च्युली सगळे झोपल्यात आणि मी आणि आजी जाग होतो तर आम्हाला काय तर प्या वाटलं तर मम्मीनं लगेच शरबत बनवून आणला. गाईज मम्मी एवढं टेस्टी शरबत बनवत्या. हे बघा अजून आली. चला आणि विहान पण प्यायला लागले आता. विहान पण देऊन आले. ती झोपला नाही का अजून? नाही. अरे बापरे बघा तो आम्हाला वाटलं झोपला असेल आतमध्ये, आवाज काय आला नाही. पण आता सिया म्हणते की हाय जागा आणि शरबत प्या लागलाय. त्याला देऊन आलीस? अरे बापरे बघा शरबत देऊन आली गाईज. मम्मीच्या हातचा शरबत एवढा भारी वाटतोय. खूप छान बनवत्या मम्मी आणि तुम्ही बघितलं असतील कसं बनवत्या एकदम स्वच्छ. हा बघा विहान उठून आलाय लगेच. एक ग्लास पिला त्यानं छोटावाला तुम्ही बघितला सियाचा. आणि त्याला अजून पाहिजे म्हणून ते उठून आला बाहेर. मुला काय पाहिजेलाय, काय पाहिजेलाय तुला मुला, काय पाहिजेलाय थांब ना सिया. मुला काय पाहिजेलाय तुला, काय पाहिजेलाय शरबत पाहिजेलाय. हे बघा आणि एक ग्लास आणलाय त्याच्यासाठी. बघा बघा पी मुला बस खाली खाली बस खाली बस. आता आता गाईज मज्जा बघा. हे बघा विहानची मज्जा बघा. दर्शिया
पीपीसीआ खूप आवडते गाइस सरबत प्या. अरे अरे सिया बघा सिया बघा पिऊन सुद्धा तिचा संपवलं विहानचा संपवला आणि मम्माच्या ग्लास मधलं पण प्या लागल्या. मुला शरबत कसा होता यम यम. गाइस बघा आता आम्ही बसलोय मम्मी आणि मी. ऍक्च्युअली काय झालं वाजल्या होत्या 3 आणि लागलेला आम्हाला भूक सगळ्यांना. पण कसं होतं याचं काय खायची इच्छा नव्हती म्हणजे कशी नव्हती सांगितलं मला कारण की भूक जोरात लागली लागलेली भूक मला माहित होत. मम्मीला सकाळी जेवलेल्या असतात मला माहित असतं कधी ह्यांना भूक लागते कधी नाही. तरी पण हे दोघं जेवायला मागितले नाहीत आणि जेवायला पण मागित नाहीत आणि चुपचाप आपले आपले कामं करत बसल्यात दोघं. आणि मी आराम करत होते मला काही झोप आली नाही. पोरं सारखं चवचाव चालू होतं ह्यांचं याचं त्यामुळे झोप आली नाही. तर मग मी आली उठून आणि ह्यांना न सांगता माझं ताट करायला लागली. म्हणलं मम्मी जेवायला लागले तो हा होय जेवायला आले म्हणलं. आणि त्यांना एवढा मोठ्या ताटात दोघांना एकत्र वाढलं आणि तिथं बसून त्यांना जेवायला घातलं. आता जेवलो आणि आता चला तुम्हाला आता आम्ही शूट करणार आहे आणि तो व्हिडिओ लवकर येणार तुम्हाला बघायला. बघा एक कपडे आहेत बघून घ्या. आज बघ कसं मॅचिंग झाले आपलं. दोघं मॅचिंग झाले मॅचिंग झाले आज कोइन्सिडेंटली. मी सकाळी घातलेलं मम्मीला काय माहित आज ती साडी घालावं वाटली म्हणून ती घातली. तर आता शूट होणार आहे आमचं. तर गाईज आत्ता झालंय आमच्या शूटचा मधला ब्रेक. शूट मधला हा तर चहा प्यायचं चालू आहे अतुलचं आणि मी तर चहा सोडलाय आजारी पडल्यामुळं चहा पियतच नाही मी. हा अतुलनं पण हा अतुलनं पण कमी केलाय की सगळ्याला चहानं त्रास व्हायला लागला. तर चला आता ब्रेक एवढा झाला चहा पिऊन झालं की मग आणि लागायचं कामाला. तर गाईज दिवसभर जरा पण वेळ मिळाला आराम करायला शूटच चालू होतं त्यामुळे खूप दमलेलो आणि संध्याकाळी 8 वाजता मला एवढं पाय दुखायला लागलं माझं की मग थोडं मी पडलो रेस्ट केलो अंधार करून मस्तपैकी जरा पडलो अर्धा तास आणि मग उठून मग जेवलो आणि मग आता जेवून तुमच्या संग बोलतो आहे. चला आता मग आता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका.